सोलापूरतील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरून शेतकरी सभासद आणि प्रशासन आमने सामने आलेत। ही चिमणी पाडली जाणार आहे। काल या चिमणीचं पाणी बंद केले, मात्र चिमणीच्या या पाडकामाला शेतकरी सभासदांनी विरोध केला। पिंपरी चिंचवडमध्ये संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना एसटी स्टँड समोर हटवण्यात आलं। त्यांचा एसटी स्टँड समोर असलेला मंडप काढायला सांगितलं। एसटी स्टँडच्या 200 मीटर परिसरात उपोषणाला बसू नका असे आदेश त्यांना देण्यात आले। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी एसटी स्टँड समोर काही अंतरावर मंडप टाकून आंदोलन सुरूच ठेवलं। नंदुरबार जिल्ह्यात तब्बल 45 दिवसानंतर लाल परीची चाकर रस्त्यावर धावली, मात्र आगार प्रमुखांना फक्त एकच बस फेरी सुरू करता आली। पोलीस बंदोबस्तात धुळ्यासाठीची ही बस रवाना झाली। जिल्ह्यातील 4 आगारातून काही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्यात। बस सेवा नियमित सुरू झाल्या पाहिजेत अशा अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। या संदर्भात बच्चू कडू यांच्या विरोधात अकोला पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली। जिल्हा परिषदेने रस्ते विकासाचा प्रस्ताव डीपीडीएकडे पाठवला, मात्र बच्चू कडूंनी नमूद रस्त्यांऐवजी अस्तित्वातच नसलेल्या रस्त्यांवर 1,95,00,000 निधी अपहार केल्याचा वंचितचा आरोप आहे। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती आंबा बागायतदारांनी सरकारला केली आहे। सरकारकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास येणाऱ्या अधिवेशनात रस्त्यावर उतरू असा इशारा रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेमध्ये आंबा बागायतदारांनी दिला। रब्बीच्या हंगामात थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन काटली जात आहेत। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात रोहित्र सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। वीज बंद करताना थेट रोहित्रवरील मेन लाईन बंद करण्यात आली, त्यामुळे एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद झाला। एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातला वाद आता थेट वाशिमच्या न्यायालयात जाऊन पोहोचलाय। नवाब मलिक यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी न्यायालयात केली। त्यावर न्यायालयानं मलिक यांनी 13 डिसेंबरला हजर राहून बाजू मांडायचे आदेश दिले। उत्तर भारतातील चोर महाराष्ट्रात येऊन चोऱ्या का करतात याचा खुलासा झालाय। धुळे जिल्हा पोलिसांनी शिंदखेडा इथं बँक ATM चोरी प्रकरणी अटक केलेल्या 4 चोरांच्या चौकशीत खुलासा झालाय। ते हरियाणातली आहेत। उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्र अधिक सदन राज्य आहे, महाराष्ट्रात केलेल्या चोरांमध्ये अधिक आर्थिक लाभ होतो असं उत्तर मिळालं। कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रावर आता गर्दी वाढू लागली। ज्यांनी कोरोनाचा डोस घेतले नाही त्यांच्यावर लातूर जिल्ह्यात 5 डिसेंबरपासून अनेक निर्बंध येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे। अमरावतीमध्ये आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या बास्केटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू झाली। या स्पर्धेत अमरावती विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमधील कुस्तीपटू सहभागी झाले। विविध वजनी गटात ही स्पर्धा सुरू आहे। मुंबईच्या दहिसर पश्चिममधील गणपत पाटील नगर परिसराचा लाईटचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन केलं। त्यानंतर भाजपचे आमदार मनीषा चौधरी यांनी त्याच ट्रान्सफॉर्मरचं पुन्हा उद्घाटन केलं। यावेळी दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप झाले। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24